महाराष्ट्र सरकारने नेमलेल्या कोरोना कृती दलाने आता नुकताच एक अहवाल हा मुख्यमंत्र्यांना सादर केला। या अहवालामध्ये लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना लोकल ट्रेन सह इतर सार्वजनिक सेवांचा लाभ घेण्याची मुभा देण्याची शिफारस करण्यात आली आहे। त्यामुळे लवकरच दोन्ही डोस घेतलेल्यांना मुंबईची लोकल सेवा सुरू होण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे। दोनच दिवसांपूर्वी मुंबईचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणींनी याबाबतचे संकेत दिले होते। आणि या बातमी संदर्भातील अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी सुमित सावंत यांच्याकडून। सुमित, महाराष्ट्र सरकारने नेमलेल्या कोरोना कृती दलाने आता नुकताच एक अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सादर केलेला आहे आणि त्यामुळे आता खरंच लोकल येत्या काळामध्ये सुरू होणार का? या संदर्भातली पुन्हा एकदा पालिकेची बैठक होणार आहे, ज्याच्यामध्ये आयुक्त आणि पालिकेचे सगळेच प्रमुख अधिकारी उपस्थित राहणार आहेत, महापौर देखील स्वतः असणार आहेत। आणि मुंबईकरांना एकतर सगळ्याच नियमांमध्ये शिथिलता देण्यासंदर्भातला विचार केला तर जाणार आहेत, पण मुंबईची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी प्रवासासाठीची लोकल ती सुरू करण्यासंदर्भातला देखील निर्णय होण्याची शक्यता आहे। पण भाजप आणि मनसेनं मागणी केली होती की ज्यांचे दोन डोस झालेले आहेत त्यांना प्रवासाची मुभा द्या, कारण त्यांच्या शरीरामध्ये प्रतिबिंब तयार झालेली आहेत तर त्यांना आता तितकासा धोका राहिलेला नाहीये। त्यामुळे त्यांना जर प्रवासासाठी परवानगी दिली तर थोडासा वाहतुकीवरचा ताण हलका होईल, लोकलनं प्रवास जास्त लोक करू शकतील, तर त्या संदर्भातला निर्णय येत्या गुरुवारपर्यंत होण्याची शक्यता आहे आणि त्याचा अहवाल देखील आता कृती दलानं दिलेला आहे। सुमित, मात्र आता जर का आपण पाहिलं तर लसीकरण हे बऱ्यापैकी अनेक ठिकाणी कमी होत असल्याचं पाहायला मिळते, ठप्प झाल्याचं पाहायला मिळते। कोरोनाचे दोन्ही डोस घेतलेले मुंबईकर आहेत ते देखील खूप कमी आहेत आणि अशा मध्ये किती जणांना याचा लाभ घेता येणार? 13,09,000 वर इतके लोक आहेत ज्यांनी दोन डोस घेतलेले आहेत आणि एकूण किती तर 60,00,000 लोकांनी पहिला डोस घेतलाय, पण 13,00,000 लोकांनीच दोन डोस घेतलेले आहेत, त्यामुळे 13,00,000 लोकांना याचा लाभ होऊ शकतो। पण यातले सगळेच काही लोकलनं प्रवास करणारे आहेत का तर तसं नाहीये, फ्रंटलाईन वर्कर्स आहेत, हेल्थ वर्कर्स आहेत आणि इतर सगळे म्हणजे अतिशय महत्वाचा हा मुद्दा आहे आणि येत्या काळामध्ये आपल्या लक्षात येईल की आता लोकल सेवा खरंच सुरू होणार की नाही या संदर्भातला निर्णय लवकरच होणार आहे। दरम्यान